एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशीत आणखी एक धक्का एकनाथ शिंदेंनी दिलेला आहे. शिंदेंकडून दीपक केसरकर मुख्य प्रवक्तेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं हा वाद आपल्याला पाहायला मिळतोय. शिवसेनेकडून जे बंडखोर आहेत त्यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर जे एकनाथ शिंदे गटामध्ये सामील होत आहेत अशा सगळ्या मंडळींची एकनाथ शिंदेंकडून नव्यानं नियुक्ती करण्यात येते. आणि एकनाथ शिंदेंकडून आता शिवसेनेची नवी नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी हा आणखी एक धक्का असल्याचं बोललं जात आहे. याबद्दलचे आपण अपडेट जाणून घ्या. तर रौनक कुकडे आपल्यासोबत आहे. रौनक, शिंदेंकडून दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे, यासा आणखी कुठल्या नियुक्त्या करण्यात आल्यात? निश्चितपणे सौरभजी, माहिती आता काही वेळापूर्वीच शिंदे एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या कार्यालयाकडनं जी माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार किरण पावस्कर आणि संजय मोरे शिवसेनेचे सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसंच आपण सांगितलं की दीपक केसरकर हे मुख्य प्रवक्ते म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्यासोबत गुलाबराव पाटील, उदय सामंत, किरण पावस्कर आणि शीतल म्हात्रे ह्या देखील प्रवक्तेपदाची जबाबदारी जी आहे ती शिंदे गटाकडनं आता सांभाळण्यात. आणि सर्वात महत्वाची जी नियुक्ती मला इथे समजते आहे ती आहे बालाजी किनीकर यांची नियुक्ती खजिनदार म्हणून करण्यात आलेली आहे. मुख्यतः बालाजी किनीकर सर आपण जर बघितलं तर बालाजी किनीकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फार जवळचे आमदार आहेत अशी ओळख त्यांची आहे. अनेक या सगळ्या ज्या घडामोडी प्लान जे शिंदे गटांकडनं आखण्यात येत होता त्यामध्ये एक महत्वाचा रोल बालाजी किनीकर यांनी प्ले केलेला आहे. आणि त्यांच्याकडे पार्टीचा ट्रेझरर म्हणून म्हणजे खजिनदार म्हणून एक महत्वाची नियुक्ती एकनाथ शिंदेंकडनं करण्यात आली आहे. दीपक रौनक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा शिंदेंकडून दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे, असं काही विविध नियुक्त्या सुद्धा शिंदेंनी जाहीर केलेल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.